नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन गायकवाड श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर शेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कृतीपत्रिका क्रमांक चौदा सूची व खुना नकाशाचा वापर आणि वाचन या हा अभ्यास इयत्ता चौथी प्रकरण चौदामध्ये तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेला आहे या प्रकरणावरून आपल्याला नकाशाचा वापर करून वस्तू आणि ठिकाणे दाखवताना कोणत्या खुना वापरवायच्या हे समजणार आहे चला तर मग आपण लक्षात घेऊयात सूची व खुना मुलांनो नकाशात तुम्ही पाहिला असेलच नकाशात द्यायची माहिती ही चिन्हे चित्रे खुणा रंगाच्या वेगवेगळ्या छटा यांच्या मदतीने दाखवतात त्याची यादी नकाशात दिली असते तिला सूची असे म्हणतात सूचीमुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते नकाशा वाचन सुलभ होण्यास सूची व खुना अपनास मदत करतात मुलांनो शेजारील ही जी आकृती आहे बघा आराखडा आहे याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यामध्ये घर झाड ऑफिस रुग्णालये बाजार इत्यादी बाबी विशिष्ट खुणांनी दाखविले आहेत त्याचे नीट निरीक्षण करा कशासाठी कोणत्या खुणा चिन्ह दर्शवले आहे ते पहा बघा नकाशामध्ये अंजूची शाळा दूरध्वनी केंद्र पोलीस वसाहत जिल्हा परिषद कार्यालय बस स्टॉप हॉटेल जिल्हा रुग्णालय आईस्क्रीमचे दुकान उद्यान मध्यवर्ती बाजार पोस्ट ऑफिस अंजूच्या मैत्रिणींचं घर वडाचे झाड अंजूचे घर पुतळा आणि झाडे इत्यादी माहिती दिलेली आहे शिवाय वेगवेगळे वे कलरही या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचं नीट निरीक्षण करा सूची आणि खुना आपण कशा पद्धतीने वापरू शकतो हे या आराखड्यावरून आपल्या लक्षात येईल दुसरा मुद्दा आहे या प्रकरणामध्ये नकाशा वापर व वाचन नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिशा उपदिशा बघितलेल्या आहेत त्यासाठी नकाशात दिशाचक्रही असते बघा नकाशामध्ये एक वरती बाण असतो उत्तर उ असं लिहिलेलं असतं त्यावरून नकाशातील दिशा आपल्याला समजतात नकाशा वाचनापूर्वी त्यातील दिशा तुमच्या परिसरातील दिशांशी जोडून घ्याव्यात उदाहरणार्थ नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी चित्रामध्ये बघा मुली मुलीच्या समोर भारताचा नकाशा आहे आणि पलीकडे सूर्य आहे म्हणजे नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी ज जोडून घेतली तर असं केल्यामुळे नकाशातील ठिकाणे नेमकी कोणत्या दिशेला आहे हे आपणास लगेच कळते पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचतानासुद्धा तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे तसे नकाशामध्ये शीर्षक उपशीर्षक सूची दर्शवली असते ही सूची आपणास नकाशा समजून घेण्यास मदत करते सूची व दिशांच्या मदतीने नकाशा वापर व वाचन करणे तुम्हाला सोपे जाते चला तर मग आपण सराव करूया या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे प्रश्न पहिला आहे खुनांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा नकाशा एका कागदावर काढा म्हणजे तुमचं घर कुठे आहे कोणत्या रस्त्याला आहे घराशेजारी काय आहे घरासमोरचा रस्ता कसा आहे हे या कागदावर तुम्हाला काढायचं आहे प्रश्न दुसरा आहे की जॉनला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे परिसरात त्याला पुढील गोष्टी दिसल्या त्यापैकी कोणत्या ते गोष्टी त्याने नकाशात दाखव्यात त्याला तुम्ही मदत करायची आहे घर उडणारा कावळा पोलीस स्टेशन गाई टपाल कार्यालय म्हशी शाळा मोटार गाडी चौक रस्ता टावर रेल्वेगाडी रेल्वे स्टेशन व शेत अशा गोष्टी त्याला दिसल्यात तुम्ही त्याला मदत करा तिसरा प्रश्न आहे बघा खाली आराखडा दिलेला आहे या आराखड्याचे निरीक्षण करून तुम्हाला त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आराखडा आहे एक मुख्य रस्ता आहे डांबरी रस्ता बघा त्यानंतर पूर्व दिशा दाखवलेली आहे उरलेल्या तीन दिशा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात इकडे सारा आहे इकडे आमिर आहे बस थांबा आहे आईस्क्रीमचं दुकानही आहे आणि या आराखड्यावरती तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत की आमिरला आईस्क्रीमच्या दुकानात जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिशाचक्र शिकवले आहे बघा या दिशाचक्रावरून तुम्हाला हे उत्तरं लिहायचे आहेत आणि दुसरा प्रश्न आहे की रस्त्याची दिशा कोणती आहे आलं लक्षामध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि शेवटचा चौथा प्रश्न आहे की विद्यार्थी मित्रांनो आता चौथीचं अभ्यास भाग एक हे पुस्तक तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामधील पान क्रमांक नव्वदवरती एक नकाशा दिलेला आहे त्या नकाशाचं निरीक्षण करा वाचन करा आणि खालील उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे की किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत यासाठी तुम्हाला नकाशा पाहावा लागेल आत्ता चौथीचं पुस्तक घ्या अभ्यास भाग एक आणि त्यावरती पानक्रमांक नव्वदवरती आ, हा नकाशा दिलेला आहे आणि दुसरा प्रश्न आहे खून काढा म्हणजे बंदर दाखवण्यासाठी बंदर म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबतात असं ठिकाण दाखवण्यासाठी नकाशामध्ये कोणतं चिन्ह वापरलेलं आहे आणि दुसरा प्रश्न आहे लोहमार्ग लोहमार्गसाठी कोणती खून दाखवलेली नकाशामध्ये ती तुम्हाला येथे लिहायची आहे